पूर्ण फुगला पाहिजे अरे मस्त हाँ मग शुभ बोला जरा मोठा येणार काय बोलताय नाही त्या बोलतात थोड्या वेळाने मोठा येणार बोलतात ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला गेला पाहिजे आणि तो आपल्या बरोबर लहान लहान मुलांनाही अनुभवता आला पाहिजे असं नेहमी वाटायचं आणि अशातच आमच्या सोसायटीने ठरवलं की ह्या वर्षीपासून आपल्या सोसायटीच्या आवारात ध्वजारोहण करायचं 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची सोसायटीची कल्पना फार आवडली मनात आलं आमच्या सोसायटीने तर सुरुवात केली पण इतर सोसायटींनी अशी सुरुवात केली तर लहान लहान मुलांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होईल आणि सोसायटीची ही कल्पना खरंच वाखाणण्याजोगी होती आणि आता 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन कशा प्रकारे साजरा होतोय याची उत्सुकताही वाढली होती चला तर मग मित्रांनो आपण पाहूया आमच्या सोसायटीने साजरा केलेला हा स्वातंत्र्य दिन सोहळा चला काय पावसाने गोंधळ घातला पाऊस नसतो सारखी मजा आली असती बरोबर आहे तुमचं बरोबर आहे थांबेल तो आता पूर्ण फुगला पाहिजे अरे मस्त फुगवगी अरे बस एवढा बस पाऊस मोठा येणार नाही ना थांबणार तो आता शुभ बोला ना जरा हा मग शुभ बोला जरा मोठा येणार काय बोलताय नाही त्या बोलतात थोड्या वेळाने मोठा येणार बोलतात हा हा मस्त हा हा बघा चल 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 ते पण येतात ते बघ बांधतात बघ फुलं पुसतली का हा रुपाली छत्री दे माझा मोबाईल भेसतो छत्री दे जरा मोबाईल भेटला
एवढा वालबन तुमच्या पाणी पाऊस येतो. बोला ना, बोला काहीतरी बोला. वालबन तो गेलो तो मी काय बोलता. हा तो पाणी आज चालूच आहे. चालूच आहे. प्रवीण काय रे, काय काय करत आहे? गाडी बोल जय हिंद. बोल इंडियाला सलामी. शुभ आशीष मागे,
वंदे अरे शांत आगे नहीं, 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 आग